नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडीमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्र बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चालव घडामोडी घेण्यासाठी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मला तसं मेन्शन केलं होतं त्यामुळे मित्रांनो मी आज तुमच्यासाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेले आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या आय एम पी चालू घडामोडी घेऊन आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे आज संध्याकाळी जो काही व्हिडिओ अपलोड होईल त्यामध्ये मित्रांनो जे काही ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत त्या स्पर्धेवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात त्यावर आधारित आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत तर हा आहे मित्रांनो आपला पहिला व्हिडिओ यामध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी यावर आय एम पी टॉपिक यामध्ये जे काही आय एम पी टॉपिक चालू घडामोडी यामध्ये महत्त्वाच्या चालू घडमोड समाविष्ट केले याच्या अगोदर मित्रांनो कोरोनावर आधारित आपले तीन व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर मित्रांनो ऑलिम्पिक आधारित सुद्धा आपले दोन व्हिडिओ आहेत तर हे सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून जा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सु, या दसऱ्याच्या पवित्र सणी तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला जो काय सपोर्ट केला आहे तुम्ही आपल्या चॅनलला जे काय प्रेम दाखवलेलं आहे याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो असंच प्रेम अशीच तुमची जे काय आपल्या चॅनलला सपोर्ट राहू दे अशीच मी तुमच्याकडून आशा बाळगतो आणि मित्रांनो या महत्त्वपूर्ण व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट शहर पुरस्कार दोन हजार वीस यांचे विजेते कुठलं शहर आहे तर पहा मित्रांनो म्हणजे सर्वांगीण विकासासाठी जे काही दोन हजार वीसचा स्मार्ट सिटी पुरस्कार जो काय पुरस्कार भेटलेला आहे तर ते कुठल्या दोन पुरस्काराला प... कोणत्या दोन शहराला भेटलेलं आहे तर एक आहे मित्रांनो इंदोर आणि दुसरं आहे मित्रांनो सुरत म्हणजे इंदोर आणि सुरत या दोन्हीसुद्धा शहराला हा पुरस्कार मिळालेला आहे तर पहा इंदोर हे मध्य प्रदेशमध्ये आहे इंदोर हे सलग चार वेळेस स्वच्छ शहर म्हणून याचं गणलं जाणार आहे चार वेळ सलग चार वेळेस स्वच्छ शहर म्हणून गणलं जाणार आहे इंदोर शहर आहे सुरत हे शहर मित्रांनो सुरत शहराविषयी लक्षात ठेवा सुरत हे शहर गुजरात राज्यामध्ये सुरत शहर गुजरात राज्यामध्ये आहे ते तापी नदीच्या काठावर आहे कुठल्या तापी नदीच्या काठावर आहे आणि इंग्रजांनी आपली पहिली वखार या सुरत या शहरामध्ये स्थापन केली होती हे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे स्मार्ट शहर या योजनेची सुरुवात पंचवीस जून दोन हजार वीस रोजी झाली जे काय स्मार्ट सिटी योजना जी काही आहे मित्रांनो यामध्ये पंचवीस जून दोन हजार 2020... वीस सॉरी पंचवीस जून दोन हजार पंधरा रोजी याची सुरुवात झाली कधी पंचवीस जून दोन हजार पंधरा रोजी याची सुरुवात झाली आणि या, या योजनेची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी केलेली कोणी केलेली आहे मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी या शहरा स्मार्ट सिटी योजनेची सुरुवात केली पंचवीस जून दोन हजार पंधरामध्ये केलेलं आहे आता स्मार्ट सिटी दोन हजार याच्यामध्ये पहा क्रमांकाचं पहिलं राज्य आहे पहा मित्रांनो यू पी म्हणजे उत्तर प्रदेश दोन नंबरचं राज्य आहे एम पी म्हणजे मध्य प्रदेश आणि टी एम म्हणजे तामिळनाडू म्हणजे याचा क्रमसुद्धा लक्षात ठेवा तुमच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे यू पी म्हणजे उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकाचं आहे एम पी म्हणजे मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकाचा आहे टी एम म्हणजे तामिळनाडू केंद्रशासित प्रदेशामध्ये पहिला क्रमांक आहे मित्रांनो चांदीगडचा पहिला क्रमांक आहे चंदीगडचा आणि चंदीगड हे मित्रांनो दोन राज्याची राजधानी एक म्हणजे पंजाब एक म्हणजे पंजाब आणि दुसरं म्हणजे हरियाणा पंजाब आणि हरियाणा या दोन राज्याची ती राजधानी आहे आणि चंदीगड हा एक केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे आणि भारतातलं पहिलं सुनियोजित शहर भारतातलं पहिलं सुनियोजित शहर म्हणून चंदीगड या शहराचा उल्लेख केला जातो एवढे मुद्दे तुम्हाला चंदीगडच्या बाबतीमध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहे नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राज्याला पहिले पारितोषिक मिळाले तर मित्रांनो हा व्हेरी व्हेरी आय एम पा आय एम पी असलेला प्रश्न आहे तर नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राज्याला पहिले पारितोषिक मिळाले तर मित्रांनो ऑप्शन या ठिकाणी ऑप्शन दिलेले नाही तर डायरेक्ट उत्तर दिलेले आपला वेळ वाचावा त्या कारणास्तव तर उत्तर प्रदेश कुठलं राज्य आहे मित्रांनो उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याला नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिन कधी असतो सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी हा दिवशी प्रजासत्ताक दिन असतो हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम शास्त्रज्ञ पुरस्कार कोणाला मिळाले तर पहा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम शास्त्रज्ञ पुरस्कार दोन हजार वीस अमित केसरवाणी यांना मिळाले कोणाला अमित केसरवानी यांना मिळाले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते आणि भारताचे ते अकरावे राष्ट्रपती होते कोण होते भारताचे ते अकरावे राष्ट्रपती प्रश्न असा विचारला जाईल की भारताचे पहिले शास्त्रज्ञ राष्ट्रपती कोण तर डॉ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहेत पुढे पहा आणि ए पी जे अब्दुल कलामचं एक पुस्तक लक्षात ठेवा खूप वेळेस विचारलं जातं अग्निपंख अग्निपंख हे पुस्तक कोणाचं आहे मित्रांनो आय एम पी प्रश्न आहे अग्निपंख हे पुस्तक आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामचं कोणाचं आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामचं आहे ते अग्निपंख हे पुस्तक महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार वीस फेरी आय एम पी असलेला प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार वीस कोणाला मिळाला तर आशा भोसले आशा भोसले ह्या गायिका आहेत आणि आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार वीस मिळालेला आहे फेरी आय एम पी असलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो जागतिक शिक्षक पुरस्कार जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार वीस कोणाला मिळाला तर मित्रांनो जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार वीस हा रणजित डिस्ले यांना मिळाला कोणाला रणजित डिस्ले यांना मिळाले हे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक आहेत सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये हे शिक्षक आहे आणि यांना नुकताच दोन हजार वीसचा रणजित जे काही जागतिक शिक्षक पुरस्कार मिळाला आणि हे पहिलेच भारतीय की ज्यांना जागतिक शिक्षक पुरस्कार मिळाले रणजित डिस्ले यांना हा पुरस्कार मिळालेला आहे तानसेन पुरस्कार दोन हजार एकवीस तर तानसेन पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला मिळाला तर पंडित सतीश व्यास यांना मिळाले पंडित सतीश व्यास यांना तानसेन पुरस्कार दोन हजार एकवीस मिळालेले आहे पुरस्कारावर शंभर टक्के परीक्षेला प्रश्न विचारले जातात सरस्वती सन्मान दोन हजार वीस कोणाला मिळाला तर सरस्वती सन्मान दोन हजार वीस हा पुरस्कार शरण कुमार लिंबाळे यांना मिळाले शरण कुमार लिंबाळे यांना मिळाले यामध्ये या तुम्हाला लक्षात ठेवायचे जागतिक शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे दोन पुरस्कार फक्त तुमच्या नजरेखालून जाऊ द्या जर कदाचित परीक्षेला जर आलेत यावर सहसा प्रश्न विचारला जात नाही जे काही हे दोन पुरस्कार तानसेन पुरस्कार आणि सरस्वती पुरस्कार सहसा विचारले जात नाही परंतु आपण सांगू शकत नाहीत की कुठला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा नाही त्यामुळे मात्र मित्रांनो हे फक्त तुमच्या नजरेखालून राहू द्या मात्र जे वरचे जे काही दोन सांगितले महाराष्ट्र भूषण पुरस्कार तो तुमच्या पाठच असला पाहिजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार हा तुमच्या पाठच असला पाहिजे हे जे काही दोन पुरस्कार फक्त तुमच्या नजरेखालून राहू द्या बस त्याच्यानंतर पहा मित्रांनो व्यास सन्मान दोन हजार वीसचा चा शरद पगारे यांना मिळाला व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार वीसचा चा शरद पगारे यांना मिळालेला आहे आता साहित्य गौरव पुरस्कार हा तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे तर साहित्य गौरव पुरस्कार म्हणजे सन्मान हा कोणाला मिळाला दोन हजार एकवीसचा तर तो मिळाला पहा रमेश पाखरीवा याल रमेश पाखरियाल यांना तो मिळालेला आहे पुढे पहा ऑस्कर पुरस्कार दोन हजार एकवीस सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला तर ऑस्कर पुरस्कार दोन हजार एकवीस सर्वोत्कृष्ट जो काही चित्रपट आहे तो आहे नेम नेमलँड नेमलँड पुस्तक आहे कुठला मित्रांनो नोम ड नोमड लँड हा पुस्तक आहे नोमड लँड हा तो पुस्तक आहे की ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे दोन हजार एकवीसचा महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे ट्री सिटी दोन हजार वीस जगातील म्हणजे कुठलं शहर आहे की जे ट्री सिटी म्हणून याची निवड करण्यात आली आहे दोन हजार वीससाठी साठी तर ते आहे मित्रांनो हैदराबाद शेवड शहराची निवड करण्यात ट्री सिटी म्हणून दोन हजार वीस जगातील कुठल्या शहराची निवड करण्यात आली तर ती हैदराबाद या शहराची निवड करण्यात आलेली आहे आणि पहा मित्रांनो हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी हैदराबाद हे शहर तेलंगाना या राज्याची राजधानी आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पहा आणि हैदराबाद एक लक्षात ठेवा जो जी काय कोवॅक्सिन जो काही कोवॅक्सिन ही काय जी लस निर्माण केलेली आहे ही भारतीय बनावटीची लस असून याचं मुख्यालय हैदराबाद या ठिकाणी हैदराबाद या ठिकाणी ही लस निर्माण करण्यात आलेली आहे प्रश्न असा पण विचारला जाईल की जगातील पहिलं जे काही वृक्ष संमेलन कुठल्या शहरामध्ये पार पडलं तर ते मित्रांनो बीड या शहरामध्ये पार पडलेले कुठे बीड या शहरामध्ये पहिलं वृक्ष संमेलन पार पडलेलं आहे बीड या शहरामध्ये पडलेले आहे दोन हजार एकवीस जागतिक अन्न पुरस्कार कोणाला मिळाला तर दोन हजार एकवीसचा जागतिक अन्न पुरस्कार शकुंतला हर शकुंतला हरकिसंग यांना मिळालेला आहे दोन हजार वीसचा नोबेल पुरस्कार शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आता नोबेल पुरस्कार पहा मित्रांनो एकूण सहा क्षेत्रामध्ये दिले जातात त्यापैकी नोबेल पुरस्कार हा जो काही शांततेचा नोबेल पुरस्कार नॉर्वे देशाकडून दिला जातो कुठला नॉर्वे देशाकडून दिला जातो बाकीचे मात्र जे काय पाच पुरस्कार जे काही दिले जातात ते मित्रांनो दिले जातात ना ते फि फिलिपाइन्स या देशाकडून दिले जातात आता नोबेल पुरस्कार फिलिपाईन्स देशाकडून दिला जातो परंतु शांततेचा नोबेल पुरस्कार हा नॉर्वे देशाकडून दिला जातो कुठला नॉर्वे देशाकडून दिला जातो हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर दोन हजार वीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार वर्ल्ड फूड प्रोग्राम यांना मिळाले कोणाला वर्ल्ड फूड प्रोग्राम यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आता दोन हजार वीसचा साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला तर लुईस ग्लाक लुईस ग्लाक यांना तो मिळालेला आहे लुईस ग्लाक महत्वाचा पुरस्कार आहे लक्षात ठेवायचा आहे नोबेल पुरस्काराची सुरुवात खूप वेळेस विचारलेली आहे तर एकोणीसशे एकमध्ये मध्ये नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरार्थ हा पुरस्कार दिला जातो आल्फेड नोबेल आणि यांनी डायनामाइटचा शोध लावला होता काय ह्याचा डायनामाइटचा प्रश्न विचारला जाईल की डायनामाइटचा शोध कोण लावला तर आर्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे स्वच्छ भारत पुरस्कार दोन हजार वीसच्या अंतर्गत गुजरात राज्य देशात सर्वोत्तम ठरले आहे म्हणजे दोन हजार वीसमध्ये स्वच्छ राज्य सर्वेक्षण ज्यामध्ये काही जे झालं त्यामध्ये गुजरात राज्य पहिल्या क्रमांकावर ठरलेलं आहे महत्वाचा असलेला प्रश्न आहे कुठलं राज्य मित्रांनो गुजराती राज्य पहिल्या क्रमांकावर ठरलेलं राज्य आहे फेरी आय एम पी असलेला प्रश्न आहे दोन हजार वीसचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाला तर दोन हजार वीसचा लता मंगेशकर पुरस्कार हा उषा मंगेशकर यांना मिळाला कोणाला मिळाला उषा मंगेशकर यांना दोन हजार वीसचा लता मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे आणि महाराष्ट्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर आशा भोसले आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे किती महिलांना नुकतेच महिला उत्कृष्टता पुरस्कार देण्यात आला किती महिला आहेत की ज्यांना नुकतेच महिला उत्कृष्टता पुरस्कार देण्यात आला तर त्या चार महिला आहेत की ज्यांना महिला उत्कृष्टता पुरस्कार देण्यात आता विदा करांदीकर पुरस्कार कोणाला देण्यात आला तर मित्रांनो व्हेरी आय एम पी असलेला पुरस्कार आहे तर विदा करांदीकर हा पुरस्कार रंगनाथ पठारे यांना देण्यात आला कशामुळे रंगनाथ पठारे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर मित्रांनो पहा मराठी भाषेला भा मराठी भाषेला जी काय आपली मराठी भाषा हिला कुठला दर्जा मिळावा यासाठी पहा मराठी भाषेला जो काय आपला पहा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने समिती स्थापन केलेले आहे प्रश्न विचारला जाईल की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कुठली समिती स्थापन केली म्हणजे कोणाच्या अध्यक्षतेखाली कोणाच्या अध्यक्षतेखाली केली तर ती रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे आणि विदा गरा पुरस्कार दोन हजार वीस कोणाला मिळाला तर रंगनाथ पठारे यांना तो पुरस्कार मिळालेला आहे महत्वाचे व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे पंडित भीमसेन जोशी सन्मान दोन हजार आठ पहा मित्रांनो या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी यांना दोन हजार आठ साली भारतरत्न पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले जे काय पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार कधी देण्यात आला होता तर दोन हजार आठमध्ये देण्यात आलेला पुरस्कार आहे मित्रांनो हा तलाठी भरती दोन हजार याच्यापूर्वी दोन हजार चौदा आणि दोन हजार अठरा यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे कि पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार कधी देण्यात आला होता तो दोन हजार आठ मध्ये देण्यात आला होता तुम्हाला तारीख सुद्धा लक्षात ठेवायची आहे पुढे पहा पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार यन राजेन यांना मिळाला पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार दोन हजार वीस कोणाला मिळात यन रंग राजेन यांना तो मिळालेला आहे यन राजेन यांना तो मिळालेला आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पद्म पुरस्कार एकूण एकशे एकोणीस व्यक्तीला देण्यात आले पहा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पा पद्म पुरस्कार दोन हजार एकवीसमध्ये एकूण किती व्यक्तीला देण्यात आले तर ते एकूण एकशे एकोणीस व्यक्तीला ते पद्म पुरस्कार देण्यात आले पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहे था। त्यामध्ये वेगवेगळे चार पुरस्काराचा सन्मान केला जातो पुढे पहा बाल साहित्य पुरस्कार एकूण बत्तीस जणांना मिळाला आहे आता बाल साहित्य पुरस्कार दोन हजार वीसचा कोणाला मिळाला एकूण एकशे बत्तीस जणांना तो सॉरी एकूण बत्तीस जणांना तो मिळाला एकशे बत्तीस नाही सॉरी बत्तीस जणांना तो मिळालेला आहे पुढे पहा दोन हजार वीस एकवीसमध्ये भारतामध्ये पहा दोन हजार वीस आणि एकवीसमध्ये भारतामध्ये अकरा हजार चारशे कोटी रुपयाची गुंतवणूक कोणी केली तर पहा दोन हजार वीस आणि एकवीसमध्ये भारतामध्ये अकरा हजार चारशे कोटी रुपयाची गुंतवणूक अमेझॉन या कंपनीने केली कुठल्या अमेझॉन या कंपनीने केलेले महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे पहा अकरा हजार चारशे कोटी रुपयाची गुंतवणूक अमेझॉनने केलेली आहे भारतामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पुरस्कार पहा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पुरस्कार के वीरमणी यांना मिळालेले जा कोणाला के वीरमणी यांना तो पुरस्कार मिळेल नरेंद्र दाभोळकर पुरस्कार जे के वीरमणी यांना मिळालेले आहे आता फायझर ही कोरोनावर असलेली लस आहे मित्रांनो तर फायझर या लसीमुळे झालेल्या पहिला मृत्यू कुठल्या देशामध्ये झाला तर फायझर या लसीमुळे जगातला पहिला मृत्यू न्यूझीलंड देशामध्ये झाला कुठल्या फायझर लसीमुळे जगातला पहिला कोरोनाचा मृत्यू काय म्हणजे जी काय सॉरी कोरोना नाही तर फायझर लस पा कोरोनावर ही लस दिली जाते फायझर लस तर ज्या व्यक्तीला फायझर लस दिली तर तो पहिला मृत्यू हा जगातला न्यूझीलंड या देशामध्ये झाला कुठल्या न्यूझीलंड या देशामध्ये फायझर लसीमुळे पहिला मृत्यू झालेला आहे 2020 ने एक उन टोकियो पॅरा ऑलिम्पिक दोन हजार वीसमध्ये गार गार भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकली तर पहा टोकियो पॅरा ऑलिम्पिक दोन हजार वीसमध्ये भारताने एकूण पाच सुवर्णपदके जिंकली तर मित्रांनो टोकियो पॅरा ऑलिम्पिक ही काय जे स्पर्धा झाली या कुठल्या देशामध्ये झाल्या तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगायचं आहे प्रश्न विचारला जाईल की टोकियो पॅरा ऑलिम्पिक दोन हजार वीस या स्पर्धा नुकत्याच कुठल्या देशामध्ये झालेल्या आहेत तर मित्रांनो ह्या झालेल्या आहेत सॉरी आता तुम्हाला सांगणार नाही ह्या स्पर्धा कुठल्या देशामध्ये दे झाल्या हे तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ह्या एकूण एकशे बत्तीसव्या क्रमांका सॉरी एक बत्तीसव्या क्रमांकाच्या होत्या कधी बत्तीसव्या क्रमांकाच्या ह्या स्पर्धा होत्या बत्तीसव्या क्रमांकाच्या जे काही टोकियो ऑलिम्पिक ज्या काही स्पर्धा आहेत ह्या बत्तीसव्या क्रमांकाच्या स्पर्धा होत्या हा बत्तीसव्या क्रमांकाच्या आणि पॅरा ऑलिम्पिक ह्या सोळाव्या क्रमांकाच्या होत्या पॅरा ऑलिम्पिक ह्या सोळाव्या क्रमांकाच्या स्पर्धा होत्या तर ह्या दोही स्पर्धा कुठल्या देशामध्ये झाल्या याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे ज्या देशाची राजधानी आहे टोकियो ज्या देशाची राजधानी टोकियो त्या देशामध्ये स्पर्धा झाली तर तो कुठला देश तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगायचं पा पहा बत्तीस आणि सोळा हे तुम्हाला आकडे लक्षात ठेवायचे आहेत आता टोकियो पॅरा ऑलिम्पिक भारताचा क्रमांक चोवीसवा राहिलेला आहे टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक कितवा राहिलेला चोवीसवा राहिलेला आहे आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त पदक जिंकणारा देश आहे चीन आणि ऑलम्पिकमध्ये सर्वात जास्त पदकं जिंकणारा देश आहे अमेरिका हा सुद्धा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे आता ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण अठ्ठेचाळीस पदके जिंकले अठ्ठेचाळीसवा क्रमांक राहिला आता ऑलिम्पिकमध्ये भारताला पहा म्हणजे अठ्ठेचाळीसवा क्रमांक मिळाला म्हणजे एकूण पद तालिकेमध्ये भारताचा क्रमांक कितवा तर तो अठ्ठेचाळीसवा क्रमांक कितवा अठ्ठेचाळीसवा क्रमांक आहे आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताचा चोवीसवा क्रमांक आहे आणि ऑलिम्पिकमध्ये भारताचा अठ्ठेचाळीसवा क्रमांक आहे आणि ऑलिम्पिकमध्ये पहिला क्रमांक आहे अमेरिका म्हणजे पद तारिकेमध्ये पहिला क्रमांक आहे अमेरिका तर पॅरा ऑलिम्पिकमध्ये पहिला क्रमांक आहे चीन देशाचा कोणाचा चीन देशाचा क्रमांक आहे कोणत्या देशाने नुकतेच डब्ल्यू एच ओमधून सदस्यत्व काढून घेतले आहे तर कुठल्या देशाने म्हणजे कोरोनामुळे पहा ज्या वेळेस जगामध्ये कोरोनाची साथ झपाट्याने पसरत होती त्यावेळेस पहा जागतिक आरोग्य संघटनेमधून आता जागतिक आरोग्य संघटनेविषयी माहिती असली पाहिजे कारण पहा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे स्वित्झरलँड म्हणजे जिनिवा शहरामध्ये स्वित्झरलँड या देशामधील जिनिवा शहरामध्ये याचं मुख्यालय आहे याची स्थापना झाली पहा सात एप्रिल सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली आहे त्यामुळे सात एप्रिल हा दिवस जगामध्ये जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो व्हेरी आय एम पी असलेला प्रश्न आहे परीक्षा कुठली असो या टॉपिकवर प्रश्न विचारला जातो आरोग्याचीच नाही तर ऑदरवाईज परीक्षेला सुद्धा हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे की डब्ल्यू एच ओची स्थापना कधी झाली तर सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डब्ल्यू एच ओची स्थापना झाली याचं मुख्यालय जिनिवा या शहरामध्ये ते स्वित्झर्लंड देशामध्ये दे, आणि त्याच्यानंतर प्रश्न विचारला जाईल की डब्ल्यू एच ओचा लाँग फॉर्म काय तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचा लाँग फॉर्म आहे पुढे पाहता तर पहा अमेरिका देशामधून नुकतेच आता डब्ल्यू एच ओमधून सदस्यत्व काढून घेतले अमेरिका देशांनी पुढे पहा दोन हजार वीस दोन हजार वीस हे वर्ष राज्य शासनाने सा म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाने कुठले वर्ष म्हणून साजरे केले फेरी आय एम पी असलेला प्रश्न आहे तर दोन हजार वीस हे वर्षे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कृती उत्पादकता वर्ष म्हणून साजरे केले कृती उत्पादकता वर्ष म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे साजरे केलेले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून फेरी आय एम पी असलेला प्रश्न आहे यम एच म्हणजे महाराष्ट्र शासन रिकाम जागा अंतर्गत ग्रामपंचायती डिजिटल करणार आहे तर पहा महाराष्ट्र शासन हे महानेटद्वारा महानेटद्वारा जे काय महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही ग्रामपंचायत आहे त्या डिजिटल करणार आहे कुठलं महानेटद्वारा या प्रोग्रामद्वारे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे काय पंचायतराज आहे हे डिजिटल करणार आहे आता महाराष्ट्र एम एस म्हणजे काय महाराष्ट्र महाराष्ट्र पाणी पुरवठा विभाग मंत्री कोण आहेत तर महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा का जे काही मंत्री आहेत ते आहेत जयंत पाटील कोण आहेत जयंत पाटील हे महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला याचं उत्तर सांगायचं की सध्या महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्या पर्यावरण मंत्री कोण आहेत कमेंट बॉक्समध्ये मला याचं उत्तर सांगा शंभर टक्के परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्र राज्याचे सध्या पर्यट पर्यावरण मंत्री कोण आहेत पर्यटन आणि पर्यावरण मंत्री एकच आहेत तर त्यांचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगा दाखवायचं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात झाले तर पहा त्र्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उस्मानाबाद शहरामध्ये झाले कुठल्या उस्मानाबाद या शहरामध्ये झालेले कुठल्या उस्मानाबाद या शहरामध्ये ते झालेले आहे त्र्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद या शहरामध्ये झालेलं आहे आता पहा नंतर निसर्ग चक्रीवादळांना भारताच्या पश्चिम सागरी तलाव तटाला धडक मारली म्हणजे भारताच्या पश्चिम सागरी तटाला कुठल्या चक्रीवादळाने धडक मारली तर निसर्ग चक्रीवादळ हे भारताच्या पश्चिम तटाला येऊन धडकलेलं होतं भारता हो भारताचे भारता मलेरियापासून म्हणजे भारताने मलेरियापासून मुक्त होण्याचे लक्ष ठेवले तर भारताने दोन हजार तीसपर्यंत भारताने दोन हजार तीसपर्यंत मलेरियापासून मुक्त होण्याचे लक्ष ठेवलेले कुठल्या भारताने दोन हजार मलेरिया पासून मलेरियापासून मुक्त होण्याचे लक्ष ठेवलेले दोन हजार पर्यंत तर दोन हजार मध्ये नुकताच कुठला देश मलेरियापासून मुक्त झाला याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला आहे प्रश्न विचारला जाईल की दोन हजार मध्ये नुकताच कुठला देश मलेरियापासून मुक्त झालाय तर त्या देशाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे तर पहा भारताने मलेरियापासून मुक्त होण्याचं जे काही ध्येय आहे कधी आहे तर दोन हजार पर्यंत ठेवलेलं आहे आणि भा प्रश्न असा पण विचारला जाईल की भारताने लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचं ध्येय कधीपर्यंत ठेवलं तर दोन हजार पंचेचाळीसपर्यंत दोन हजार पंचेचाळीसपर्यंत दोन हजार दोन हजार पंचेचाळीसपर्यंत भारतीय लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य म्हणजे जे काय भारताची लोकसंख्या वाढत आहे त्यावर नियंत्र नियंत्रण ठेवण्याचं क ध्येय कधी आहे तर दोन हजार पंचेचाळीसपर्यंत हे महा भारत सरकारचं ध्येय आणि मलेरियापासून मुक्त होण्याचं ध्येय कधी आहे दोन हजार तीसपर्यंत आहे कोणत्या तारखेला भारत जनता कर्फ्यू लावला होता तर कोणत्या तारखेला भारतात जनता कर्फ्यू लावला होता तर पहा ज्यावेळेस भारतामध्ये कोरोना हा झपाट्याने पसरत होता त्यावेळेस भारताचे जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस मार्च दोन हजार वीस रोजी बावीस मार्च तारीख लक्षात ठेवा बावीस मार्च दोन हजार वीस रोजी भारतामध्ये सर्वप्रथम जनता कर्फ्यू लावला होता भारतामध्ये सर्वप्रथम जनता कर्फ्यू कधी लावला होता बावीस मार्च दोन हजार वीसमध्ये मध्ये लावलेला होता भारतामध्ये कोणत्या राज्यात माकड जनगणना सुरू झालेली आहे तर भारतामध्ये असं पहिलं राज्य आहे मित्रांनो की माकड जनगणना करणारं पहिलं राज्य तर ते आहे मित्रांनो हरियाणा राज्य आणि तुम्हाला या ठिकाणी एक दोन गोष्टी लक्षात ठेवायचे आहे की जे काही मित्रांनो कुरुक्षेत्राचं जे काही युद्ध झालं होतं तर ते झालं होतं हरियाणा राज्यातील पाणीपत या ठिकाणी पाणीपत प्रश्न विचारला जाईल की जे काय मित्रांनो पाणीपत हे जे काही ठिकाणे खूप महत्त्वाचं असलेले ठिकाणे या ठिकाणी दोन तीन लढाया झाले तर कुरुक्षेत्रची एक लढाई या ठिकाणी झालेली तर मित्रांनो पाणीपत हे ठिकाण आहे हरियाणा राज्यामध्ये पाणीपत हे ठिकाण कुठे आहे तर हरियाणा राज्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि हरियाणा राज्याविषयी पा आता नुकताच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला एकमेव पदक जिंकून दिलेले आहे ते म्हणजे नीरज पांडे नीरज चोप्रा सॉरी नीरज चोप्रा सॉरी नीरज चोप्रा लक्षात ठेवा नीरज चोप्रा यांनी भारताला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नुकतं सुवर्ण पदक मिळून दिले ते रा हरियाणा राज्याशी संबंधित आणि ते भालाफेक या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे त्यांनी भाला किती फेकला होता हा सुद्धा लक्षात ठेवा हा प्रश्न विचारला जाईल की जे काही नीरज चोप्रा यांनी नुकतेच भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं तर त्यांनी तो भाला किती फेकला होता सत्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन मीटर हा था? त्यांनी तो भाला फेकला होता सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर हा आकडा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे पदक कोण जिंकून दिलं तर नीरज चोप्रा यांनी जिंकून दिलं नीरज चोप्रा लक्षात ठेवा नीरज चोप्रा नाही नीरज पांडे ऑप्शन देतील आणि मी या ठिकाणी पाच चुकून तुम्हाला नीरज पांडे या ठिकाणी सांगितलं त्याबद्दल सॉरी नीरज पांडे नसून नीरज चोप्रा आता तुम्हाला या ठिकाणी लिहूनच देतो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील नीरज चोप्रा नीरज चोप्रा चोपडा नीरज चोपडा यांनी हे पुरस्कार मिळालेला आहे सुवर्ण पदक पुरस्कार एकाच दिवसामध्ये चार लाखापेक्षा जास्त कोरोना संक्रमक नोंदणारा जगातील पहिला देश कुठला आहे म्हणजे एकाच दिवसामध्ये दे ज्या देशामध्ये चार लाख कोरोनाचे पेशंट सापडले होते असा देश कुठला आहे तर मित्रांनो भारत देशामध्ये एकाच दिवसामध्ये चार लाख कोरोना पेशंट सापडलेला जगातला एकमेव देश म्हणजे भारत आहे कुठला भारत देश आहे आता पंधरा जून दोन हजार एकवीस रोजी कोणता देश जगातील पहिला मास्कमुक्त म्हणजे किंवा कोरोनामुक्त किंवा मास्कमुक्त कोरोनामुक्त जरी म्हणलं तरी योग्यच असणार कारण की पहा मित्रांनो प्रश्न असा विचार काय ज्या वेळेस ज्या देशामध्ये दे कोरोनाचे पेशंट सापडत नसतील त्याच वेळेस तो देश कोरोनामुक्त झालेला आहे तर असा कुठला देश आहे जगातला की जे जो की मास्क या लावण्यापासून मुक्त झालेला देश आहे तो आहे मित्रांनो इस्रायल जगातला एकमेव असा देश आहे की जो पहिला मास्क न लावणारा देश ठरलेला आहे म्हणजे पंधरा जून दोन हजार एकवीस रोजी कोणता देश जगातील पहिला मास्कमुक्त मास्कमुक्त देश ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे मित्रांनो इस्रायल इस्रायल हा देश या ठिकाणी मास्कमुक्त देश ठरलेला आहे जेथे मतदान तेथे लसीकरण हा उपक्रम कुठल्या सरकारचा होता तर जेथे मतदान तेथे लसीकरण हा उपक्रम आहे मित्रांनो दिल्ली या सरकारचा कोणाचा आहे दिल्ली सरकारचा तर सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत तर अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे सध्या मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा जो काही पक्ष आहे आम पक्ष या पक्षाचं चिन्ह आहे झाडू या पक्षाचं चिन्ह आहे झाडू खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे तर आम आदमी या पक्षाचं चिन्ह काय तर झाडू हे या आम आदमी पक्षाचं चिन्ह आहे हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे दोन हजार बावीस मध्ये कोणत्या राज्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने संग्रहालय सुरू केलं जाणार आहे तर पश्चिम बंगाल राज्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस संग्रहालय स्थापन केलं जाणार आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तर पश्चिम बंगालची राजधानी आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री कोण आहेत तुम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे पश्चिम बंगालची जे काय मुख्यमंत्री म्हणजे एकमेव महिला मुख्यमंत्री आहे भारतातली सध्या तर ती कुठली आहे त्यांचं नाव आणि पश्चिम बंगालची राजधानी तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे कारण की पहा प्रश्न विचारला जाईल की भारतामध्ये सध्या एकमेव असं राज्य आहे की ज्या राज्याची महिला मुख्यमंत्री आहे तर म्हणजे प्रश्न असा पण विचारला जाईल की भारतातली सध्या एकमेव महिला मुख्यमंत्री कोण आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला जाईल तर त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव आणि पश्चिम बंगालची राजधानी याचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे या राज्यामध्ये भारतातील रिकाम जागा ट्रान्सजेंडर आता कुठल्या राज्य आहे की ज्यामध्ये भारतातील पहिलं ट्रान्सजेंडर ट्रान्सजेंडर जेंडर म्हणजे काय तृतीय पंथीय तृतीय पंथी विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे तर भारताचं पहिलं तृतीय पंथीय विद्यापीठ कुठल्या दे राज्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे ते म्हणजे पी यू पी म्हणजेच उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेशचे सध्या मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ तर उत्तर प्रदेशची राजधानी कुठली याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे मलजल व संडास पाणी धोरण राबवणारे राज्य कुठले तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो मलजल व संडास पाणी धोरण राबवणारे पहिले राज्य असेल ते म्हणजे राजस्थान राज्य कुठलं राज्य आहे मित्रांनो राजस्थान राज्य राजस्थान राज्याविषयी तुम्हाला दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे राजस्थान राज्य भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने सर्वात मोठं राज्य आहे पंचायत राजचा स्वीकार करणारं पहिलं राज्य हे राजस्थान आहे त्याच्यानंतर पहा भारतामध्ये कोरोनामुळे पहिला लॉकडाऊन करणारं पहिलं राज्य कुठलं आहे तर ते आहे राजस्थान त्याच्यानंतर एक राजस्थानच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचा मुद्दा आहे जे काही चित्तोडगड हे जे काही शहर आहे हे राजस्थानमध्ये असलेलं जगप्रसिद्ध असंच शहर आहे तर एवढे मुद्दे तुम्हाला राजस्थानच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे राजस्थानची राजधानी आहे जयपूर आणि जयपूर हे गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातो जयपूर हे शहर गु गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं आणि भारतामधलं सर्वात मोठं वाळवंट म्हणजे थरचं वाळवंट कुठं थरचं वाळवंट कुठे आहे तर ते राजस्थानमध्ये कुठे आहे मित्रांनो राजस्थानमध्ये एवढे मुद्दे तुम्हाला राजस्थानच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि अवधानाने काही जर चुकलं असेल काही जर बोलण्यामध्ये मिस्टेक झाली असेल तर या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच तसं मेन्शन करू शकता नक्की मी त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात हा व्हिडिओ मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही क्रीडा घडामोडी आहेत ज्या की पा विमल्डन प स्पर्धा ऑस्ट्रेलियन स्पर्धा त्याच्यानंतर यू एस ए स्पर्धा यावरसुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले जातात दुसरा व्हिडिओ आपण त्यावर टाकणार आहोत त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं घंटीचं बेल त्याला त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून ज्याही वेळेस मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू